सु स्वागत आहे उपस्थित सर्व रसिकांना नम्र विनंती, कृपया लवकरात लवकर आसनस्थ व्हा, आपल्या जागी बसून जा. रंगदेवता आणि रसिकांना विनम्र अभिवादन करू. आपल्या 29व्या वर्धापन दिनाच्या निमित्तानं मंजरी नृत्यकलामध्ये आपण सर्वांचं सहर्ष स्वागत करीत आहे. आणि आज सादर होणार आहे नृत्याचा आविष्कार, नृत्यानुभूती. दीप प्रज्वलन करून आपण या कार्यक्रमाची सुरुवात करणार आहोत. दीप प्रज्वलन करणार आहेत डॉक्टर सौ वैशाली दुधे यांचे आई बाबा, आई संध्या देसाई आणि बाबा जय विष्णू देसाई यांचं या कार्यक्रमाच्या निमित्तानं आम्ही मनापासून स्वागत करतो. त्यांच्या शुभ हस्ते आपण दीप प्रज्वलन आणि नटराज पूजन करणार आहोत. भारतीय संस्कृती परंपरेप्रमाणे मान्यवरांच्या शुभ हस्ते दीप प्रज्वलन करून आपण आपल्या शुभ कार्याची सुरुवात करतो. ज्यांनी आयुष्यभर मुलांच्या लेकरांच्या मार्गामध्ये असे अनेक दीपस्तंभ यावेत, त्यांचा उगा आयुष्य प्रकाशमान व्हावं यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा केलेली असते. अशा माता पित्यांच्या शुभ हस्ते दीप प्रज्वलन होणं हा कुठल्याही कलाकाराच्या आयुष्यातील एक आनंद सोहळा आहे, आनंद क्षण आहे. आज आई वडिलांच्या हस्ते दीप प्रज्वलन होताना अर्थातच आम्हा सर्वांना आनंद आहे. तुम्हा सर्वांच्या वतीनं त्यांचंही या कार्यक्रमात स्वागत करतो आणि मंजरी नृत्यकला मंदिरच्या वतीनं तुम्हा सर्वांचंही, रसिकांचं देखील, कलाप्रेमी रसिकांचं याच्या अत्यंत आगळ्या वेगळ्या सोहळ्यामध्ये खूप खूप मनापासून स्वागत. कथक नृत्याची एक वैभवशाली परंपरा, अनेकांना मार्गदर्शन करीत, अनेकांना या कलेचं वेड लावत पुढे जात राहिली एका परंपरेप्रमाणे. आणि त्या परंपरेमधलाच आजचा एक अत्यंत आगळा वेगळा सोहळा, याची देही याची डोळा पाहण्यासाठी आपण सारेजण या ठिकाणी एकत्रित झालेलो आहोत. दीप प्रज्वलन करून नटराज पूजन करून या कार्यक्रमाला या ठिकाणी सुरुवात होते. उजळलेल्या समयीच्या मंद प्रकाशात एक सुरेख नृत्यमय संध्याकाळ आपण सारे अनुभवणार आहोत. सर्व मान्यवरांचे आभार व्यक्त करतो. जय विष्णू देसाई, आदरणीय संध्या देसाई, श्री प्रशांत दुधे या सर्वांचे आभार. ज्येष्ठांचे आशीर्वाद घेऊन आपण या कार्यक्रमाला या ठिकाणी सुरुवात केली आहे. सर्व कलाकार मंचावर आपली कला सादर करण्यासाठी सज्ज आहेत. जेव्हा रसिकांच्या जोरदार टाळ्या कलाकारांपर्यंत पोहोचतात तेव्हा एक ऊर्जा कार्यक्रमातल्या प्रत्येक कलाकाराला या ठिकाणी मिळते आणि कार्यक्रम करतानाचा आनंद सुरुवातीलाच द्विगुणित होऊन जातो. धन्यवाद. नृत्यकला, नृत्यविधा हिच्या अंतरंगात काय काय सामावलेलं आहे मंडळी, हीच इंद्रजाल अति जटिल. या नृत्यविधेचा परिपूर्ण प्रत्यय घडवणारा नर्तन प्रकार म्हणजे कथक नृत्य. कथन करेसो कथक, सहज साध्या आविर्भावाने, नैसर्गिक अर्थपूर्ण हालचालीने आणि बोलक्या सूचक हस्तक्षेपाने प्रेक्षकांशी हितगुज करणारं तेच कथक नृत्य. महान भारतीय संस्कृतीचे प्रतिनिधित्व करणारी मनमोहक अशी ही उत्तर भारतीय नृत्यशैली. निव्वळ नृत्यच नव्हे तर संभाषण कौशल्य, सहज भावांची अभिव्यक्ती आणि स्वतंत्र विचारशैली असा विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास घडवणारी कथक नृत्यशैली. तेव्हा आपल्या परंपरेप्रमाणे, संस्कृतीप्रमाणे श्री गणेशास नृत्य वंदना करून कथकच्या पारंपरिक नर्तनाची अनुभूती देण्यासाठी येत आहेत आमच्या छोट्या नृत्यांगना. रसिका तुझं साक्षीने सौभाग्य बहुरले आमचे, नुपुरांच्या झंझनकाराने स्वागत
गणरायाचे. Da da da.
कार्यक्रमामध्ये सर्व प्रकाश योजना नेपथ्य सगळं पाहिल्यानंतर लक्षात येतं की उत्तम रंगसंगती आहेत, सर्वांनी रंग भरलेले आहेत कार्यक्रमात, पण कलाकार नृत्य कलाकार मंचावर येऊन जे रंग भरतात त्याला खरोखरच तोड नाहीये मंडळी. आणि म्हणूनच असा हा कार्यक्रम या ठिकाणी निश्चितपणे एक आगळं वेगळं रूप आणि रंग घेऊन आलेला आहे. कलानगरी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या डोंबिवलीमध्ये 9 ऑगस्ट 1990 रोजी मंजरी नृत्यकला मंदिर या नृत्य संस्थेची स्थापना झाली. शास्त्रीय नृत्य कथकचं शास्त्रशुद्ध प्रशिक्षण देणारी ही डोंबिवलीतील पहिली संस्था आहे. भारतीय संस्कृतीचं प्रतीक असणाऱ्या अभिजात शास्त्रीय नृत्यशैली कथकचं प्रशिक्षण घेऊन आपल्या व्यक्तिमत्वात सकारात्मक बदल घडवण्याची संधी विद्यार्थ्यांना उपलब्ध करून देणं हे या संस्थेचं ब्रीदवाक्य आहे. डॉक्टर सौ वैशाली दुधे, त्यांच्या गुरु डॉक्टर सौ मंजरी देव यांच्या शुभहस्ते या संस्थेची रुजवात झाली. आणि अल्पावधीतच डोंबिवली परिसरातील एक अग्रगण्य विद्यार्थीप्रिय नृत्य संस्था म्हणून मंजरी नृत्यकला मंदिर नावारूपास आली. निवेदनाच्या ओघामध्ये मी आपल्याला या संस्थेचा पुढे परिचय करून देईनच. आता यापुढील नृत्य प्रस्तुतीकडे आपण वळणार आहोत. नुकतेच नृत्य शिकण्यास सुरुवात करणाऱ्या आमच्या या छोट्या नृत्यांगना येणार आहेत आणि त्या येण्यापूर्वीच त्यांचा उत्साह वाढवण्यासाठी मला वाटतं एकदा जोरदार टाळ्या या ठिकाणी व्हायला हव्यात. लय तालाशी दोस्ती करण्याचा, आपल्या अंगभूत गुणवत्तेस ओळखण्याचा, कला शिकण्याचा आणि कलेच्या प्रेमात पडण्याचा त्यांचा हा पहिलाच प्रयत्न आहे. मंडळी आपण पुन्हा एकदा त्यांचं या ठिकाणी स्वागत करूया जोशपूर्ण प्रतिसादामध्ये एका आगळ्या वेगळ्या गीतासह एक नृत्य प्रस्तुती. Thank you.
साधारणपणे असं वाटतंय की डोंबिवलीमध्ये आल्यानंतर ठाण्याची अजिबात कमतरता नसते. ठाण्याचा पाऊस सतत पडतच असतो डोंबिवलीमध्ये. मात्र आता ज्या तारकाने या ठिकाणी आपली कला सादर केली, त्यांची कला पाहता, त्यांची ऊर्जा पाहता, त्यांचा जोश पाहता, त्यांचा आविष्कार पाहता, टाळ्या खूप कमी होत्या असं मला वाटतं. हा पाऊस, ही बरसात कार्यक्रमाच्या शेवटपर्यंत अखंड कायम राहतो. अनेक विषय या नृत्याच्या माध्यमातून या ठिकाणी सादर करणार आहोत आज. बघा मंडळी, शालेय जीवनातला किंवा नंतरही एखादा अवघड विषय कुठला असा प्रश्न मी जर समोर विचारला, तुम्हाला विचारला, तर बहुसंख्येनं जे उत्तर येईल ते म्हणजे गणित. कुणासाठी अवघड विषय, तर कुणासाठी डोकेदुखी, कुणासाठी ही आकडेमोड कंटाळवाणी, तर कुणासाठी एक स्कोरिंग विषय. आकडे, गणिताचे आकडे, काय गंमत आहे बघा मंडळी. शाळेवर डोक्यावर भूत होऊन नाचणारे हे आकडे, त्यांच्या साक्षीनं आजच्या या सोहळ्यातलं, या कार्यक्रमातलं पुढचं नृत्य होणार आहे. तेव्हा रसिक, तुमच्या इतकाच मी देखील उत्सुक आहे ही गिनतीशी गंमत अनुभवायला. तेव्हा यानंतर सादर होणार आहे गिनती. Linda, 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 Lin
गणिताची कमाल आणि कीर्तीचा एक कमालीचा रंग या ठिकाणी पाहायला मिळाला. मंचावर येऊन सर्व कलाकार आपली नृत्यकला सादर करतायत आणि त्या बाजूला तेवढीच तोला मुलाची कलाकार मंडळी बसलेली आहे. मी तर म्हणेन की ही गिनती चालू असताना मी देखील 1, 2, 3, 4 आणि 5 बोट उघडलेली आहेत आपल्याला सलाम करण्यासाठी. एवढे उत्तम कलाकार या ठिकाणी बसले आहेत आणि त्यामुळे देखील या कार्यक्रमाची रंग अगदी उत्तरोत्तर वाढत असते. मंजरी नृत्यकला मंदिरचा हा 29वा वर्धापन दिन आहे. मंजरी या नावामध्येच पावित्र्य आहे मंडळी. तुळशी लागला मोहर म्हणजे मंजरी. 64 कलांमध्ये उच्चस्थानी विराजमान अशी नृत्यकला आणि मंदिर जेथे नतमस्तक व्हावं असं हे पवित्र ठिकाण मंजरी नृत्यकला मंदिर. या संस्थेमध्ये या सर्व वैशिष्ट्यांचा आपल्याला पुरेपूर प्रत्यय येतो. गुरु डॉक्टर सौ वैशाली दुधे, खरं म्हणजे आजचा हा कार्यक्रम आपल्यामुळेच घडून येतोय, आपल्यामुळेच या रसिकांना पाहायला मिळत आहे, आपल्यामुळेच या कलाकारांना पाहायला मिळत आहे आणि आपल्या के फॉर कथक या पुस्तकाचं देखील प्रकाशन सोहळा आहे आजचा. मी सर्वात आधी तर सर्व रसिकांच्या वतीनं मिळून कलाकारांच्या वतीनं मिळून तुम्हाला देखील या ठिकाणी शुभेच्छा देतो, तुमचं खूप खूप अभिनंदन करतो. आपल्या गुरूंच्या नावानं स्थापन केलेली ही संस्था आहे. गेली 29 वर्ष अव्याहतपणे सुरू आहे. मुलींच्या नृत्यकलेच्या आवडीस योग्य वळण देणारी आणि अनेक पालकांच्या विश्वासास पात्र ठरलेली मंजरी नृत्यकला मंदिर एक आदर्श नृत्य संस्था म्हणून आपणा सर्वांना सुपरिचित आहे. संस्थेत शिकणाऱ्या मुली या निव्वळ विद्यार्थिनी न राहता संस्थेचा अविभाज्य घटक बनून गेलेली आहे. अनेक आजी माजी विद्यार्थिनींचे वैशालीताईंशी आणि या संस्थेशी अगदी आपुलकीचं नातं निर्माण झालेलं आहे मंडळी. भारतीय संस्कृतीच्या नीतीमूल्यांचा ऱ्हास करणारी अनेक प्रलोभनं समाजामध्ये धुमाकूळ घालत असतानाच आपल्या मातेशी नाळ जोडून ठेवणाऱ्या मंजरी नृत्यकला मंदिर सारख्या संस्था ही आज काळाची गरज बनलेली आहे. कथक नृत्य म्हटलं की आपल्या मनचक्षूंपुढे उभं राहतं फक्त एकच गुंजन, बासरीचे मधुर सूर आणि तो पावा वाजवणारा श्रीकृष्ण. या कन्हैया आणि गोपिकांचं एक अत्यंत आगळं नातं आहे. कधी मायेचं, कधी छेडछाडीचं, कधी रुसव्या फुगव्यांचं, तर कधी सख्याचं हे नातं कथकच्या माध्यमातून उलगडत आहे आमच्या चिमुकल्या नर्तिका. यानंतर पाहूया दादरा. Thank you.
संस्कृतीतील प्रतीक ज्यांनी आमच्या हृदयामध्ये अडळ स्थान प्राप्त केलेलं आहे अशी प्रतीक देखील या निमित्तानं या मंचावरती पाहायला मिळतात. गायनम वादनम नर्तनम त्रयम उच्चते संगीतम. कथक ही संगीताच्या तीन विधांपैकी नृत्य विधीची एक छटा आहे. म्हणजे हिचे संगीताच्या इतर तीन विधांशी अत्यंत जवळकीचं नातं आहे. हे नातं आज इथे आपण याची देवी याची डोळा या तिन्ही कलांचा कर्णमधून नेत्र सुखर अशा संगमामधून अनुभवतो आहोत. आमचे जे संगतकार या ठिकाणी आहेत मी त्यांचा आपल्याला परिचय करून देतो. आज तबल्यावर साथ करत आहेत श्री परेश शेंबेकर. तालमणी सुरेशदादा तळवळकरांचे शिष्य परेश हे अत्यंत प्रतिभाशाली आणि उदयोन्मुख कलाकार आहेत आणि विशेष म्हणजे मोठा परिचय आहे म्हणजे परेश डोंबिवलीकर. तालयोगी सुरेशदादा तळवळकरांचे शिष्य. आणि एक खूप आनंदाची गोष्ट, सतारेच्या झंकारांना मंत्रमुग्ध करणाऱ्या सवलकताई गुजर देखील या आहेत. बिरजू महाराजांसारख्या अनेक मोठमोठ्या कलाकारांची संगत करणाऱ्या अलकाताई निव्वळ आमच्यावरून प्रेमापोटी आवर्जून येतात हे खरं म्हणजे आमचं सौभाग्य आहे. संवादीवर साथ करणारे श्री अतुल फडके. अतुल फडके हे संस्थेचे अविभाज्य घटक आहे. अतुल दादांची बोट हार्मोनियमच्या पट्टीवर स्थिरावली की आमच्या नृत्यांगणांचे पदन्यास हे लय तालाशी एकरूप होत आलं. ज्यांच्या सुरानी हे नाट्यगृह समोहित झाले आहे ते गायनाची साथ करीत आहेत
या आजच्या कार्यक्रमात गायनाचे रंग भरणारे श्रीरंग श्रीरंग केळकर आणि या सुरेल स्वरामध्ये आपल्याला मोहून टाकणारे श्री कौस्तुभ आपटे. कार्यक्रमाच्या दुसऱ्या सत्रात सादर होणाऱ्या नृत्य नाट्याची रंगत ज्यांच्या संगतीशिवाय अपूर्ण राहील ती आपल्या डोंबिवलीकरांचे लाडके कलाकार म्हणजे तालवाद्याची संगत करणारे श्री ऋषिराज साळवी. आणि संगीतकार सहसुखदा भावे देखील कीबोर्डवर साथ करत आहेत. तर म्हणजे ऋषिराज कोणतंही तालवाद्य लिलया हाताळणारा एक अवलिया कलाकार आहे. आणि सुखदा ज्यांच्याबद्दल एवढं सांगेन की एक सुप्रसिद्ध संगीतकार आहेत आणि अत्यंत प्रेमाने या आजच्या सोहळ्यामध्ये कीबोर्डवर आम्हाला संगत करते साथ करते. पुढील नृत्याविष्कार या सर्व कलाकारांच्या संगतीशिवाय अशक्य व्हावा. गायनाचे सूर आणि नृत्याचा आंगिक अभिनय यांच्या मिलापातून निर्माण होणारा एक दर्शनीय श्रवणीय आविष्कार सादर करीत आहोत सरगम. Oh,
कार्यक्रमातले हे सर्व कलाकार आपल्या गुणांचे प्रतिभेचे आणि कलेचे रंग भरत असतानाच या रंगात खऱ्या अर्थी एक रंगांचा उत्सव साजरा होणार आहे या मंचावर. आणि या उत्सवाविषयी आपण एवढं म्हणतो की कोई तो रंग छिडकता है और कोई गाता है, कोई तो रंग छिडकता है और कोई गाता है, जो कुछ नहीं करता वो देखने चला आला है, असा हा एक आगळा वेगळा रंग या ठिकाणी सादर होणार आहे. मंडळी, आनंदाची अभिव्यक्ती करण्यासाठी नृत्याची निर्मिती झाली. आनंदाच्या स्वाभाविक उर्मीमधून लोकांनी एकत्र येऊन फेर धरून टाळ्या वाजवून नाचून गाऊन आनंदाची देवाणघेवाण केली आणि या लोकनृत्याची निर्मिती झालेली आहे. कथकनं या लोकनृत्यास आपणामध्ये सामावून घेतलं आणि उपशास्त्रीय नृत्य प्रकारांची निर्मिती झाली. दादरा, टप्पा, कजरी, होरी या अनेक उपशास्त्रीय नृत्य प्रकारांपैकी होरी हा नृत्य प्रकार आपण यानंतर पाहणार आहोत. फागुन आयो राधे चुदरी संभाल, डगर रोग छेडे कन्हाई भर पिचकारी गुलाल, ढोल मंजिरा झांज बाजो बेहके सब गोपाल, कृष्ण राधे संग होरी खेलियो मची ब्रिज में धमाल. पाहुया होरी. कोई चटकत आवे,
रंगांची उजळण आणि आनंदाला उधाण असं या आजच्या सोहळ्याचं वर्णन करायला काहीच हरकत नाही आहे. खरोखरच एक आनंद सोहळा तुम्हाला सर्वांना या ठिकाणी पाहायला मिळतोय कथक या कलेच्या माध्यमातून. मंडळी फारसी संगीतकार अमीर खुसरो जेव्हा हिंदुस्थानामध्ये आले तेव्हा येथील संगीताचं सुवर्णयुग होतं. बिरजू तानसेन आदी नवरत्न हे संगीत क्षेत्र गाजवीत होते. अपरिचित भाषेमध्ये प्रभुत्व मिळवून संगीतात आपला ठसा उमटवणं केवळ अशक्य आहे हे जाणून अमीर खुसरो यांनी एक नवीन शैली लोकांसमोर सादर केली, प्रस्तुत केली. वर्णमालेमधून काही शब्द वेचून त्यांनी रागदारीवर आधारित तराण्यांची निर्मिती केली. अत्यंत ओघवत्या शैलीमध्ये आणि दूतलयीत सादर केले जाणारे तराणे अल्पावधीमध्येच अत्यंत लोकप्रिय झाले. मान्यवर कलावंत आपल्या कला प्रदर्शनामध्ये तराण्याचा आवर्जून समावेश करतात तेव्हा एका पाठोपाठ हे अशी तराण्यांची लढी यानंतर रुगडणार आहे. पाहूया तराणा ये बहार. Dani
Thank you.
Thank you.